बँड्रा पूर्वच्या अपक्ष उमेदवार तृप्ती सावंत आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. शिवसेनेने तिकीट नाकारल्यानंतर जे आहे ते अपक्ष त्यांनी उमेदवारी अर्ज भरला, बंडखोरी केलेली आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. काय सांगाल मॅडम, शिवसेनेने तिकीट नाकारली, विश्वनाथ महाडेश्वर समोर आहेत, कशाप्रकारे प्रचार चालू आहे, काय सांगाल याबद्दल? प्रचार तर मस्त चालू आहे आणि समोरच्या व्यक्तीला पाडण्यासाठीच प्रचार चालू आहे. त्याचप्रकारे शिवसेनेने तुम्हाला तिकीट नाकारली, काय नेमकं कारण होतं? उद्धव ठाकरे यांच्याशी बातचीत झाली होती का या संदर्भात? नाही, साहेबांशी तर बोलणं झालं नव्हतं आणि अन्याय झाला आहे माझ्यावरती. मला प्रत्येक प्रोग्रामला डावललं गेलं, प्रत्येक प्रोग्रामला, इवन शाखेचा जरी प्रोग्राम असेल तरी पण तिथे डावललं गेलं. 2.5 वर्षापूर्वीपासून मला असंच हे करण्यात येतं आहे, माझे कुठल्याच कामाला बोलवलं जात नाही आहे, माझ्याकडून कुठली कामं, माझे सगळी कामं जी आहेत ती कामं करायला देत नाही आहेत ही लोकं, म्हणून मी हा निर्णय आता शेवटच्या क्षणी घेतलेला आहे. मातोश्री म्हणजेच बँड्रा पूर्वमध्येच येतं, ठाकरे घराण्याचं मतदान यंदा कोणाला होणार, काय वाटतं? ते आता मी कशी सांगू शकते, तुम्हाला मिळणार देतील, आता मलाच देतील. कशा प्रकारचा प्रचार चालू, लोकांचा काय प्रतिसाद मिळतो तुम्हाला? लोकांचा प्रतिसाद तर अप्रतिम आहे त्याचा, त्याच्यात नो डाऊट. तिथे आता बघाच तुम्ही लोक, तुम्ही लोकांना विचारू शकता की काय आहे म्हणून. कोणती कामं 5 वर्षात झाली नाही, आता ती तुम्ही नव्याने कराल किंवा राहिलेली कामं पूर्ण कराल, नवीन काय संकल्प करता? राहिलेली कामं पूर्ण करणार आहेत, तेच एक मोठं काम आहे आणि ती केल्यानंतर मग दुसऱ्याचा विचार करू. नक्की, धन्यवाद मॅम SW बातचीत केल्याबद्दल आपल्याबरोबर. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ऍप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.